एकीकडे भाजप शिवसेना यांच्यातल्या युतीच्या चर्चेची दारं किलकिली झालेली असताना नागपूरमध्ये मात्र शिवसेना भाजप यांच्यात वाकयुद्ध रंगलंय. मनपा निवडणुकीचं बिगुल वाजल्यावर शिवसेना भाजपमध्ये युतीच्या चर्चेचं गुराळ सुरू होईल अशी शक्यता आहे. पण दुसरीकडे स्थानिक पातळीवर दोन्ही पक्षांमध्ये कमालीची कटुता असल्याचं सर्वच ठिकाणी दिसतंय. नागपुरात शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांनी भाजपवर विश्वासघाताचा आरोप केलाय. आज भाजप या ठिकाणी आपला समोर एक नंबरचा शत्रू मागाची अपमानित केलेला आहे. आम्हाला जे अपमानाची वागणूक दिलेली आहे, आमचा जो विश्वासघात केलेला आहे, आमच्या पाठी जो खंजीर यांनी उपसलेला आहे, त्याची बदला घेण्याची वेळ आज. भाजपने या टीकेला हास्यास्पद म्हटलंय. एकीकडे निवडणूक जिंकण्यासाठी छापलेल्या जाहिरातीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि हंसराज अहिर यांचे फोटो वापरायचे आणि दुसरीकडे त्याच पक्षावर विश्वासघाताचा आरोप करायचा हे म्हणजे मुंबईतल्या नेत्यांकडून पाठ ठोकटून घ्यायचा प्रयत्न असल्याचं भाजप नेत्यांनी म्हटलंय. माझं असं म्हणणं आहे, या ठिकाणी येऊन असं बरळण्यापेक्षा जिथे जिथे जशी जशी ताकद आहे ही त्यांनी विधानसभेत देखील पाहिली आहे. मोठा भाऊ म्हणून मोठा भाऊ म्हणता म्हणता काय मोठा भाऊ कोण झाला हे त्यांनी बघितलं. निवडणुकीची तारीख ठरल्याने येत्या काळात यासारखे आरोप प्रत्यारोप आणखी होतील यात शंका नाही. एकीकडे वरिष्ठ पातळीवर नेते युतीची चर्चा करत असताना स्थानिक पातळीवरील नेत्यांमध्ये वाकयुद्ध सुरू असल्याचं चित्र आहे. अखिलेश हळवे, झी मीडिया, नागपूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.